पोचा, येणारे व्हिडिओ बेल आयकॉनवर तुम्हाला लगेच मिळतील, पहिले तुम्हाला भेटतील. त्यासाठी बेल आयकॉन बघा, प्लेलिस्टला जाऊन इतरही व्हिडिओ बघा. यस सेवेला आपला कमेंट्स करा, लाईक करा, जास्तीत जास्त पोचा. सबस्क्रायबर बरे आहेत पण बघणारे फार कमी आहेत, बघते भरपूर ते सबस्क्राईब करत नाहीत. असे जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला लावा विनंती आहे, जेणेकरून त्यांना आमच्या सेवेला कुठेतरी पोचपावती मिळाली. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा. पुढचा पान पुष्पक मार्च 8 स्वप्नातील विंचवाला का घाबरता, 92 पान आहे. मुंबईतील विष्णूबुवा ब्रह्मचारी ख्यातनाम होते. अकोटकरच्या राजाने त्यांना मुद्दाम अकोटा पाचोरण करून प्रवचन ठेवले. विष्णू महाराज भेटायलाच गेले, विष्णू महाराजांना भेटायले, माझ्याबरोबर सारखा विद्वान अशी ह्यां ते वेदेशी काहीतरी बोलावे असा अहंकार विचार विष्णू माझ्या मनात आला. तक्षणी महाराज म्हणाले, तुम्ही कोण, कोठे असता, हा वृथाभिमान कशासाठी? हे अगदी विष्णू माझ्या मनात महाराजाविषयी आदरभावना निर्माण झाली. तरी थोडा संशय वाटतच राहिला. त्याच रात्री विष्णू स्वप्नात हजारो विंचू दिसले. त्यातील एक मोठी इंगळी दंश करणं असे वाटून त्याने झोपेत दरदरून घाम फुटला व किंचा उठले. त्याचबरोबर एक पारशी गृहस्थ होते, त्याने बुवांना भानावर आणले व त्या दिवशी बुवा महाराज भेटताच महाराज विचारले, स्वप्नातल्या विंचवाला घाबरलात, हेच का ब्रह्मदान कळले? असे बोलून ते स्वामी ते ब्रह्मचारी बुवा असे बोलून त्यांच्या हातात पाण्याची भरले घागर दिली. गुरु लांबत 21-29 7-12 7 एप्रिल 12 अभिमानाचे फुगणे हा माणसाचा स्वभाव आहे. पण या त्याच्या मुळाशी असतो. रूपाच्या, संपत्तीचा, विद्येचा, सामर्थ्याचा, सत्तेचा, अंतरुण्याचा मीपणा त्याला असतो. त्यानेच तो फुगून जातो. मी कितीही फुगलो तरी बेडकाचा बैल होऊ शकत नाही हे काही त्याला समजत नाही आणि तोच मीपणा त्याला घात करतो. विष्णूचे हेच झाले. विद्वत्ता होती, रूप होते, वक्तृत्व वक्तृत्व होते, लेखन केले होते आणि यात चौफेर यश मिळाले होते. ते यश डोक्यात शिरले आणि तीच अहंता अहमहंता घेऊन विष्णू बा महाराजांकडे आले. महाराज बघा त्यांना कळलीच नव्हती, पण महाराजांना मात्र विष्णूच्या अहमंतेचा दर्प जाणवला. मजफारख्या विश्वा विद्वानाशी त्यांना काय तरी बोलावे हा बुवांच्या मनात अहंकारी विचार घेताच महाराजांनी तो जाणून तुम्ही कोण, कठे असता, वृथावर असे प्रश्न आले. आपला लौकिक ठावटेकाना विचारणे हे प्रश्न नाहीत. विष्णूंना कळले पूर्वजन्म आपण कोण होतो, या जन्मी आपण हे काय आरंभले आहे, पुढे जन्म याचा काय परिणाम होईल हे आपण जाणतो काय, हे जाणत नसताना शुद्र देहाचा गुण रूपगुणाचा विद्येचा वृथाभिमान कशासाठी बाळगतो, असे इशारा देणं हा प्रश्न होता आहे. हे जाणून बुवा चमकलेच. हे पाणी फार खोल आहे याची जाणीव बुवांना झाली, तरी संशय पूर्णता फिटला नव्हता, अभिमान हटायचा नव्हता. म्हणून त्याने रात्री बुवांना महाराज स्वप्नात विंचू दाखवला. वृथाभिमान विंचवाच्या सारखा उगाच विषारी डंख मारतो, तो घातक आहे. त्यातील इंगळी त्यांना डंक मारायला आली, ती इंगळी म्हणजे देहबुद्धीची होती ह्याची जाणीव होताच बुवा भयभीत होऊन बोरडत फुटले. महाराज बुवा येताच नेमकी याचीच स्वच्छता केली. स्वप्न खोटे वाटत असते, स्वप्नात वस्तू खोट्या असतात हे जाणून भयभीत झाले होते. हे बोधी स्वप्नातही आपण विसरता येत नाही आणि मारे आमच्या ब्रह्मांच्या गप्पा गोष्टी करतो, प्रवचन करतो दाखवण्याचं आणि विचारण्याचं माझा अभिप्राय आहे हे त्यांनी ओळखले. तेवढंच महाराजांनी त्याच्या विद्वत्तेचा नेमका प्रहार केला. त्यामुळे स्वप्नात देखील देवविसर जाता येत नाही आणि ब्रह्मदादाकार होण्याचा काता बाता कशाला करता, ब्रह्मदादाकार वृत्ती काय अशी वाटेवर पडली आहे काय, की झुचलेली आणि घातली खेजात, हेच का जमजमाला ब्रह्मदान कळले, असे प्रश्न खडसाव महाराजांनी त्यांना हातात पाण्यातील भरलेली घागर दिली. त्याचा संकेती विचार काय सांगणारा होता. माझ्या जोड्या सांगून विरवे घागर आणून ठेवली आणवली होती. काय संकेत असे, भरलेल्या घागरीचा पाण्याचा आवाज येत नाही होत नाही. भरले घर म्हणजे ज्ञानी मनुष्य तो खरा म्हणत असतो. घागर कमी भरलेले असले तरी पण डुचमळून आवाज करते व बाचकळपण हा वायफळपणा बडबडू करू नये. घागर विहिरीतल्या पाण्याची भरलेली असते, त्या विहिरीसारखी संकुचित सीमित मर्यादे तुमचे ज्ञान आहे. घागर व पाण्याची तुलना सागराशी करता येत नाही, त्याचाप्रमाणे 4 ग्रंथांच्या वाचण्याने देव कळत नाही. पण हे घागर 3 चाळपणे ही घागर माझ्या आदेशाने भरून आणली काढली. अडाणी आहे तुमच्यासारखा विद्वान नाही, पण गुरुसेवत आहे तो न बोलून शाणा आहे, त्याला तुमच्यासारखा दंब अभिमान नाही. तुम्ही त्याच्यासारखे व्हावे, विष्णुबाने संकेत बरोबर कळला आणि त्या शरणागत पत्करून त्याने महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवले.